जयमल्लाने चॅनलचं सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान नंदुरबार तालुक्यातील पथरा येथील केडी गावी डॉक्टर भारती पवार यांचं कोकणी समाजातर्फे अत्यंत जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी केडी गावित संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुमार गावित तसेच या कार्यक्रमास नंदुरबार जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर हिना गावित, भाजपचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, आमदार डॉक्टर अशोक उईके, प्रदेश संयोजक किशोर काळकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेंद्र गावित, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावित आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी त्यांचं आदिवासी पारंपरिक पद्धतीने नंदी डान्स अर्थात नंदी पथनाट्याच्या माध्यमातून त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष भवन चौधरी, लक्ष्मण सावजी तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या जनआशीर्वाद यात्रेनिमित्त नंदुरबार तालुक्यातील केडी गावित येथील क्रीडा संकुलनात आयोजित कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी डोंगरादेव माऊली संघटना तसेच यावेळी कोकणी समाज संघटना, डोंगरादेव माऊली संघर्ष समिती, आदिवासी युवा संघटना, बेधडक आदिवासी रोकटोक संघटना यांच्यातर्फे पवार यांना फडकी व स्मृतिचिन्ह तसेच कोकणी समाजाचे पहिले आमदार कैलासवासी बी एस कोकणी यांची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच जागतिक छायाचित्र दिनानिमित्त डॉक्टर भारती पवार यांनी महिलांमध्ये जाऊन सेल्फी काढत महिलांचा उत्साह वाढवला आणि त्यांच्याशी हितगुज करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्यावर भर देऊन धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील समस्यांवर विशेष लक्ष देऊन त्यांना न्याय देण्यात येईल असे देखील यावेळी त्यांनी सांगितले. शैलेंद्र चौधरी, जयमल्ला न्यूज, नंदुरबार.
शब्द देते आणि